आमचं गाव आमचा विकास अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचं कार्यशाळा संपन्न. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सन 2020-21 ते 2024-25 या कालावधी वित्त आयोगाचा निधी प्राप्त होणार असून सदर निधी खर्च करणे पूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सबकी योजना सबका विकास म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा गाव आमचा विकास या उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सदर अभियानाची जाणीव जागृती करता छत्रपती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सौ प्रतिभाताई भोजने अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ सावित्रीबाई राठोड उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समितीचे सर्व सभापती यांची प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच व सचिव याकरिता जिल्हा परिषद अकोला यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. वरील प्रमाणे वित्त आयोग व इतर निधीचा खर्च करणे पूर्वी ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करणे करिता राबविण्यात येणारे अभियान स्वरूपातील आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाची माहिती असणे तसेच त्यामध्ये ग्रामस्थांनी तसेच लोकप्रतिनिधींनी सहभागी होणे याकरता यापूर्वी सरपंच सचिवांचे 2 दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रत्येक गणासाठी एक प्रभारी अधिकारी व एक पर्यवेक्षिका यांची नेमणूक करून त्यांनाही 3 दिवसाचे जिल्हा स्तरावर यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात सदर गणामध्ये गणस्तरावरील सर्व ग्रामपंचायतीचे संसाधन गट व स्वसहायता समूहाच्या महिलांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. सदर गणस्तरावरील सभा संपताच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बालकांची सभा वंचितांची सभा महिला सभा आयोजित करून त्यानंतर ग्रामसभा आयोजित करावायच्या असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे ग्रामस्तरीय फॅसिलिटेटर यांनी केलेले सर्वनुसार आराखडा तयार करावायचा आहे. सदर ग्रामसभेची जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाची विविध विभागाची ग्रामस्तरीय तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून योजनांची माहिती देऊन सदर योजनेचा समावेश ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये करावायचा आहे. याकरिता जिल्हा स्तरावर अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष तसेच सर्व पंचायत समिती सभापती यांची उपस्थिती जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य सरपंच व सचिव यांची कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेमध्ये सर्व ग्रामपंचायतीचे सरपंचांनी वित्त आयोगाचा प्राप्त होणारा निधी व इतर निधीचे नियोजनस्तव ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून गावाचा विकास करण्याबाबत अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला यांनी संदेश देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच घरकर आणि पाणी पुरवठा कर वसुली 100% करण्याकरता ग्रामपंचायतीने वॉर्ड निहाय वसुली पथकाने गठीत करणे शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे बँकेला लागणारी ग्रामपंचायत खात्यांची माहिती तात्काळ बँकेला देणे ग्रामपंचायती अंतर्गत जन्म मृत्यू नोंदणी ऑनलाईन करणे ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इन्सिनरेटर मशीन खरेदी करणे अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये तीर्थक्षेत्र आठवडी बाजार तसेच केंद्र आणि राज्य महामार्गावर सार्वजनिक शौचालय बांधकाम प्राधान्याने करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवाहन केले. अविनाश भोरे ब्युरो रिपोर्ट अकोला एक्सप्रेस न्यूज अकोला.